आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. मागील 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे पेरणी साहित्य बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला. हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसातही पेरणी करण्यासाठी सरसावला आहे. पेरणी साहित्य बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याने कृषी केंद्रावर गर्दी केली असून बाजारपेठेतील सर्व कृषी केंद्र हाऊसफुल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यंदा मृग नक्षत्राच्या पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. मागील वर्षीसारखी यंदा पाण्याची विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली नाही. त्यामुळे शेतकरी आनंदित होऊन रासायनिक खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर येत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पेरा घेत शेतकऱ्याच्या माथी बोंड अळीचे संकट आले. यावर्षी देखील जिल्ह्यात ठिकाणी बोगस बीटी बियाणे कृषी विभागाने धाडी टाकून जप्त केले. मात्र शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचे पीक घेतले तरी त्याला चांगला भाव मिळत नाही. यावर्षी शेतकऱ्यांनी शेतात कपाशी सोयाबीन तूर इतर पिकांची पेरणीची तयारी सुरू केली आहे. यावर्षीही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने पीक येणार अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. मागच्या वेळेस बोंडाळी आल्यामुळं यावेळेस जास्त करून अर्धीचे बियाणे वापरतात. कापूस सोयाबीन आणि तूर तीन पिकाची लागवड करत आहात. कापसामध्ये म्हणजे मेघना सोलार हे असे अर्धीचे बियाणे घेतले आहे आणि सोयाबीन ईगल म्हणून आहे ते घेतली आहे. यावर्षी थोडं पावसाळा लवकर आला आहे म्हणून आम्ही थोडं लवकर पेरणी पण लवकर होत आहे आणि लवकर कामी लागलो आहोत.